नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून विसर्ग होत असल्यामुळे जायकवाडी धरणात येणारी आवक 2 दिवसांपासून वाढली असून यामुळे जायकवाडी धरणामध्ये 32.37% जलसाठा आहे. नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून विसर्ग होत असल्याने जायकवाडी धरणात 14,701 TMC क्षमतेचे सोमवारी पाण्याची आवक सुरू होती. धरणाचा जलसाठा सोमवारी सायंकाळी 7:30 वाजता 32% झाला आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील ओझर विहीरमधून प्रवरच्या पात्रात 5,661 TMC क्षमतेचे पाणी सोडण्यात आले असले तरी हे पाणी जायकवाडी धरणात अद्याप पोहोचले नाही. ओझर विहीर ते पैठण दरम्यान प्रवेरवर 14 बंधारे असून हे बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतरच पाणी जायकवाडी धरणाच्या दिशेने धडकणार आहे, असे जायकवाडीचे धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले. गेल्या 4 दिवसापासून जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या जिल्ह्यातील धरण समूहातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे जायकवाडी धरणात येणारी आवक 2 दिवसापासून सारखी वाढत आहे.